खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची अप्रत्यक्षपणे ऑफर दिली आहे. एका खासगी कार्यक्रमात बोलताना चिखलीकर यांनी ही ऑफर दिली. चव्हाण यांची गेल्या काही दिवसातील भूमिका भाजपाला मदत करणारी आहे असे वक्तव्य चिखलीकरांनी यावेळी केले. भाजपची कोणी मदत करत असेल तर भाजपमध्ये आल्यास माझी काहीही हरकत नाही असे चिखलीकर म्हणाले. ऐकूयात नेमकं चिखलीकर काय म्हणाले ते. अशोकरावजी, माझी काही धोऱ्याचं भांडण नाही. मी असं माणूस आहे, मला कोणी शिवा द्या पण भाजपला मदत करा, मी त्याचा आभार मानणार आहे. अशोकरावांनी काल भारतीय जनता पक्षाला जाहीर मदत केली. बहुमत सिद्ध करताना 4 आमदाराला मतदानाला येऊ दिलं नाही. आता याच्यापेक्षा मोठं काय राहू शकत? आपण बघितलं की उद्धव साहेबांची शेवटची कॅबिनेट झाली आणि त्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव. ती मागणी कोणाची होती? बाळासाहेबाच्या, शिवसैनिकाची आणि भारतीय जनता पक्षाची. त्याही मागणीला अशोकरावनं पाठिंबा दिला. त्याच्यामुळं मी काल मुंबईत पत्रकार परिषद झाली, मी त्यांचे आभार मानले. मला काही पत्रकार मित्रांनी विचारलं, ते जर भाजपमध्ये आले तर माझा पक्ष मोठा होत असेल आणि कोणी आलं तर मला काय फरक पडणार आहे? उद्या ते आले तर माझंच काम करतील. त्याच्यामुळं इथं कोण येऊ नये यावं याचं काही बंधन नाही.